महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही त्यांना आदरांजली अर्पित करतो. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून समाजात होणारे अन्याय, भेदभाव आणि अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिला. फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. महात्मा फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठीही खूप महत्त्वाची कामे केली. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून महिलांसाठी शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे त्यांनी ब्राह्मण वर्चस्व आणि जातीवादाचा विरोध केला आणि शेतकऱ्यांसाठी देखील अनेक योजनांचे आरंभ केले. त्यांचा विचार समाज सुधारणा आणि समानता या बाबींवर आधारलेला होता. महात्मा फुले यांच्या शिक्षण दृष्टिकोनामुळे लाखो लोकांना शिक्षण मिळाले. फुले यांचा समाज परिवर्तनाचा विचार आजही प्रेरणा देणारा आहे. त्यांची शिकवण आणि संघर्ष आजही समाज सुधारणा आणि समानतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.